नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी सचिन कापुरे. आज आपण आलेलो आहो भव्य दिव्य अशा सांदण व्हॅलीला. नमस्कार मित्रांनो, मी सचिन कापुरे, शिवराज कापुरे, सुजाता कापुरे, त्यामुळे आम्ही तयारी करून तिथे चाललोय. आणि त्याच्या जवळच एशिया खंडातील सगळ्यात मोठी दुसऱ्या क्रमांकाची जी व्हॅली आहे दरी, ती पण आम्हाला बघायची आहे, पार करायची आहे. म्हणून आम्ही तिथे जात आहोत. शिवराज, येस. सांदण व्हॅली सह्याद्री पर्वतरांगातील पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्या शेजारी उभी असलेली डोंगरांची रांग आहे. ही अंदाजे 1600 किलोमीटर लांबीची डोंगर रांग आहे. सांदण व्हॅली आम्ही सर करण्याचे ठरवले. आम्ही सकाळी लोणार या गावावरून निघालो व पुढे समृद्धी महामार्गाला लागलो. संभाजीनगर पासून 243 किलोमीटर आपली सांदण व्हॅली आहे. भंडारदरा जवळच सांदण व्हॅली आहे. भंडारदरा शहरापासून 27 किलोमीटर सांदण व्हॅली ही दरी आहे. आता आपण जात आहोत सांदण व्हॅली. एक सांदण व्हॅली एक दरी आहे खूप मोठी. आशिया खंडातली 2 नंबरची ही दरी आहे. तर आपण त्या दरीला जात आहोत. माझ्यासोबत शिवराज पण आहे. बऱ्याच वेळचा आम्ही प्रवास करत आहोत. आता जवळजवळ आलो असं वाटत आहे. बघू सांदण व्हॅली कशी आहे ती. नाशिकच्या रेल्वे स्टेशनपासून 93 किलोमीटर सांदण व्हॅली आहे. सह्याद्रीच्या कुशीत लपलेली अनेक ठिकाणी नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतात. याच निसर्गाच्या कुशीत दडलेलं सांदण दरी हे आश्चर्य आजही आपल्यापैकी अनेकांच्या नजरेपासून दूर आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या सांब्रत या गावातून पुढे 1.5 ते 2 किलोमीटर नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी पावसाळ्याचे 4 महिने वगळता वर्षभर पर्यटक इथे गर्दी करतात. सांदण दरीतल्या निंबुळत्या वाटेवरून पुढे जात रात्री तेथेच मुक्काम करायचा हाच इथे आलेला अनेकांचा प्लॅन असतो. सांब्रत या गावी आम्ही पोहोचलो व तेथेच पार्किंगची व्यवस्थाही होती व छोट्या मोठ्या हॉटेलही तिथे आहेत. काही मॅगी पॉईंटही आहेत. तेथून पुढे नागमोडी वळणाने चालत गेल्यानंतर पुढे आम्हाला सांदण व्हॅली चा एक बोर्ड मिळाला. पुढे चालत गेल्यानंतर आम्हाला कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याची मोठी कमान लागली व त्या कमानीमधून पुढे गेल्यानंतर आम्हाला सांदण ही एक भव्य दिव्य दरीची सुरुवात झाली. सांदण दरी सर करणे आपल्याला वाटते इतके सोपे नव्हते. ही वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतही नाही. समोर आजोबा पर्वत, रतनगड आणि मागे अलंग मदन कुलंग गड आणि कळसुबाई. सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असतानाही सांदण दरी सर करणे आपल्याला खूप आवड आहे. आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये सांदण व्हॅलीचा 2रा क्रमांक लागतो. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक इथे येतात व गर्दी करतात. सांदण दरी 200 ते 400 फूट खोल आणि जवळजवळ 4 किलोमीटर लांबवर पसरलेली आहे. शिवराज, सचिन कापुरे, सुजाता व मी असे आम्ही तिघे ट्रॅकर सांदण दरीमध्ये उतरून पुढे चालायला लागलो. शिवराज हा तेथील सर्वात छोटा ट्रॅकर्स म्हणजे 6 वर्षाचा ट्रॅकर्स आहे व तो बऱ्याच वेळी असे मोठ्या मोठ्या चढाई करतो, दरी चढतो, हे त्याची एक छंदच आहे. पुढे
व्हॅलीमध्ये अलंग, मदन आणि कुलंग सारख्या बलाढ्य किल्ल्यांनी वेढलेली आहे, ज्यांना AMK म्हणून ओळखले जाते. हे सह्याद्रीमधील सर्वात कठीण ट्रॅक आहे. व्हॅली काही ठिकाणी खूपच अरुंद होते व बऱ्याच ठिकाणी तिथे सूर्यकिरण जमिनीवर पोहोचू शकत नाही. म्हणूनच या व्हॅलीला व्हॅली ऑफ शॅडोज असेही म्हणतात. येथे दिवस घालवल्याने एक विलक्षण अनुभूती मिळते, एक वेगळाच आनंद या दरीमध्ये आपल्याला मिळतो. अहमदनगर जिल्ह्यातल्या साम्रद या गावातून पुढे 1.5 ते 2 किलोमीटर वळण घेत जाणारी ही दरी ट्रॅकरसह इतर भटक्यांनाही मोहातच पाडते. सांदण दरीला भेट द्यायची म्हणजे निदान 2 दिवस तरी मोकळे काढायला हवेत. दरी गावाला खिटूनच असल्याने गावापासून दरीपर्यंत पोहोचण्यासाठी फारसा प्रवास करावा लागत नाही, पण प्रत्यक्ष दरीत गेल्यापासून तुमचा खरा प्रवास सुरू होतो. दरीत शिरण्याची वाट फार सोपी आहे, पण अनेक जण त्या दरीमध्ये सहज उतरत नाहीत. विविध साहसी मोहिमा करतच पुढे जायचं असतं. येथे आलेल्या प्रत्येकाने ठरवलेलं असतं, त्यामुळे अनेक मंडळी रॅपलिंग करतच या दरीमध्ये उतरतात. सांदण दरीमध्ये अनेक प्रकारचे ॲडव्हेंचर केल्या जाते, त्यापैकीच हा एक रॅपलिंग म्हणजे उंचावरून दोरीने खाली उतरणे. हा चित्तथारक अनुभव आपण येथेच घेऊ शकता. पुढे अनेक ठिकाणी रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, फ्लाइंग फॉक्स, जायंट स्विंग असेही साहसी प्रकार करत तुम्ही पुढे पुढे सरकता. अर्थात हे सगळे साहसी प्रकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवे. दरीत थोडा काळोख होऊ लागला की बॅगेतल्या टॉर्च हातात घेऊन तुमचा प्रवास सुरू होतो. तो काही वेळासाठीच आम्ही अंधाराच्या आधीच परत निघालो, पण ही दरी डोळे भरून बघण्याची मजा काही वेगळीच आहे. पुढे खूप खूप अलग अलग इव्हेंट आपल्याला करत करत जावे लागते. नैसर्गिकपणे डोंगरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी म्हणजे जणू अमृतच. माणसे आणि जनावरांसाठी दगड रचून वेगळी सोय केलेली दिसते. अतिशय अरुंद गळ, कधी 8-10 फूट तर कधी अगदी जेमतेम 1 माणूस जाईल एवढी 3 फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणारी दगडी कमीत कमी 200 आणि जास्तीत जास्त 400 फूट उंचीची पाषाणकडा आहे. त्याच घळीतून नदीच्या अगदी शेवटच्या मुखाशी जाता येते. नक्की सांगतो, इथून जर कोणी पडलं तर राहणारच नाही. एवढी मोठी चंदन व्हॅली आहे. सांदण दरी पावसाळ्यात काही ठिकाणी बरेच पाणी भरते, त्यामुळे त्या जागा थोड्या जपूनच आंबवणं दोऱ्याच्या आधारानेच पार कराव्या. तुम्हीही येत्या सुट्टीत सांदण व्हॅलीला भेट देण्याची योजना आखत असाल तर मुक्कामाची आणि जेवणाची सोय जवळच्या साम्रद गावात होऊ शकते. दरीमध्ये चालत असताना मार्गक्रमण करताना पाण्याचे 2 पूल लागतात. पहिला पूल 2 ते 4 फूट आणि दुसरा पूल 4 ते 8 फूट पाण्यात असतो. हिवाळ्यात या पाण्याची पातळी थोडी अधिक असू शकते. गळीच्या सुरुवातीलाच एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. दगडांनी तो बंदिस्त केल्यामुळे अतिशय निर्मळ असे ते थंडगार
असे ते पाणी पिऊन आम्ही उत्साहित झालो, गळ उतरायला लागलो. सुरुवातीचा सोपा कातळपट्टा उतरून आम्ही आत दरीच्या नाळीत प्रवेश केला. दरीचे पुढे सापासारखे लांबच लांब वळण दिसत होते. अप्रतिम अशा या निसर्गरम्य वातावरणात आम्ही आवाक झालो होतो. ती अरुंद घळ पाणी व ज्वालामुखी यांच्या एकत्रित परिणामामुळे बनली असावी. संपूर्ण सांदण दरीत कधीही ऊन पूर्णपणे पोहोचत नाही, त्यामुळे इथे कायमच सुखद असा थंडावा गारवा असतो. यामुळे इथे आणखीनच वातावरण थंड व सुखद असते. मित्रो, हीच ती संदल व्हॅली, जिथून उतरणं खूपच अवघड आहे, परंतु थ्रिल आहे आणि खूपच मजा आहे. खरं ट्रॅकिंग इथेच होईल. त्यामुळेच हिचं नाव आशियातलं सेकंड नंबरची व्हॅली म्हणून पडलेलं आहे. सुपर सुपर. शिवराज खूपच सुंदर असा हा चित्त थरारक संदल व्हॅलीचा अनुभव आहे. सर्वांनी एकदा तरी आजमावा हा अनुभव. या पाण्यामध्ये आपण बघू शकता शुद्ध पाणी व याच्यामध्ये फिश आहे. थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही परत पुढे चालायला लागलो. आता पुढे चालत असताना आमचा मार्ग एका मोठ्या पानसाठ्याने अडवला होता. एका बाजूला 4-5 फूट 5-6 फूट खोल पाणी आणि दुसऱ्या बाजूला 3-4 फूट खोल पाणी असे या रस्त्यामध्ये होते. हेही कधीही आटत नाही. हे पाणी जसेच्या तसेच इथे साचलेले राहते, कारण इथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही व पाणी जसेच्या तसे राहते. अतिशय थंडगार अशा त्या पाण्यातून 17-18 फूट लांब चालण्याचा थरार हा काही वेगळाच होता. हे शब्दात सांगणे अवघड आहे. प्रत्यक्ष अनुभवातून तो घेतला तरच आपल्याला याची मजा कळेल.
जवळच आम्हाला एक प्लॅस्टिकच्या टाकीची बोट सापडली व आम्ही त्या बोटमध्ये शिवराज आणि मी बसलो व ते खोल पाणी आम्ही त्या बोटमध्ये बसून शांततेत पार केले. शिवराजचा बोटमध्ये बसण्याचा एक वेगळाच आनंद यावेळी मला बघायला मिळाला, कारण बोटमध्ये फक्त आम्हीच होतो व आम्हीच ती चालवत चालवत पुढे नेली व पुढील संदन दरी शेवटपर्यंत बघून तेथूनच परत वापसही त्या बोटमध्ये बसून आम्ही आलो. बोट स्वतः कशी चालवावी हे आम्ही यावेळी येथेच शिकलो व घाबरत घाबरत थोडं पाणी पुढे लोटत लोटत आम्ही परत या काठावरती आलो. पाण्याचा भाग पार करून आम्ही पुढे पुढे जातच राहिलो व पुढे मोठे मोठे पर्वत आम्हाला तिकडे दिसले. सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगा व पुढे कळसुबाई पीक आम्हाला तिथून दिसत होता. ही आहे मित्रांनो आमची संदल व्हॅली. आम्ही आता बोटचा प्रवास केलेला आहे. शिवराज कसं वाटलं बोटमध्ये? सुपर. हा ट्रेक तुमच्या सहनशक्तीची बऱ्याच प्रमाणात चाचणी घेतो. तुमच्या वैद्यकीय स्थिती किंवा कमकुवत हृदय किंवा रक्तदाब असल्यास हा प्रवास टाळावा. लवकरात लवकर हा ट्रेक एक्सप्लोअर करण्याची संधी गमावू नका. ट्रेकर्स, साहसी प्रेमी आणि नियमित प्रवासी यांच्याकडूनही याला अभूतपूर्ण प्रतिसाद मिळतो. संदल व्हॅलीमध्ये माशा पूर्ण पायांना स्वच्छ करून देतात. हे बघा या फिशिंग, पूर्ण माझे पाय जे आहेत हे पूर्ण या फिशिंगने वेढले आहेत. खूपच सुंदर स्थळ आहे. बर्फीचा प्रवास करताना थोडा आराम करून आम्ही फिश पेडिक्युअर आम्ही केलं. तेही अत्यंत नॅचरल पद्धतीने आम्ही फिश पेडिक्युअर्स केले. परतीच्या प्रवासात आमच्या छोट्या शिवराजने आपला भारतीय ध्वज तेथे फडकवला. शिवराज भारत माता की. तर अशा प्रकारे आशिया खंडातली सर्वात मोठी 2 नंबरची व्हॅली आम्ही सर केली. निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार म्हणजे सांदन व्हॅली. एकदा तरी या ठिकाणी सफर केलीच पाहिजे व बघितली पाहिजे. मी सचिन कापुरे
आम्ही लोणारकर। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।